वर्ध्यात काँग्रेस कमिटीच्या वतीने संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत संभाजी भिडे तसेच भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. मनोहर भिडे हा केव्हाही कोणत्याही गोष्टीला जसा तो दौऱ्यावर निघाला की काही ना काही त्याचं सुरू असते. महाराष्ट्रात आला, विदर्भात आला की त्याला काय कोणता किडा चावते तर माहिती नाही. तो मनोरुग्णासारखा काही ना काही अपशब्द बोलत असतो. आज राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल बोलताना त्याला एवढीशी सुद्धा खंत वाटली नाही का आपण राष्ट्रपित्याला काय बोलत आहे. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढाईमध्ये योगदान दिलेलं आहे त्या राष्ट्रपित्यांबद्दल आपण काय बोलून राहिलो हे त्याला माहिती नाही. कधी तो वाचाळ्यासारखा महिलांबद्दल बोलतो, कधी क्रांतीसूर्य ज्योतिबा फुलेंबद्दल बोलतो. हा म्हणजे याला लसीकरण करण्याच्या शिवाय दुसरा उपाय नाही आहे. काहीतरी याचा ठोक म्हणजे निर्णय घ्यावाच लागणार आहे. हे सरकार ह्या 2014 पासूनच हा असा म्हणजे वळवळल्यासारखा करून राहिला आहे. याला यांनी जर असं हे वक्तव्य थांबवले नाही आणि याला जर अटक झाली नाही यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही करू. पुऱ्या देशाचे राष्ट्रपिता आहेत, त्यांच्याबद्दल जे अपमानजनक त्यांनी वक्तव्य केलं आहे त्याचा निषेध आज जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे. नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की मी संभाजी भिडेच्या आग्रहास्ते इथं आलो म्हणजे हा कोण्या पक्षाचा कोण्या पार्टीसाठी काम करते हे आपल्याला दिसून पडते. सरकार किती म्हणत असाल की त्याचा आमचा काही संबंध नाही, पण त्याचा संबंध या सरकारसोबत आहेत. कधी काही वक्तव्य करायचं कधी काही वक्तव्य करायचं याच्यावर गुन्हा दाखल करून याला तात्काळ अटक करणं गरजेचे आहे. जर असं नाही केलं तर ज्या हिंसा भडकल जाती तेढ भडकल एकमेका समाजाबद्दल शांतता आहे त्याला संपूर्ण संभाजी भिडे जबाबदार राहील.